नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे गणेश देवकुते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीवाला या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आजचा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ राहणार आहे। जे पण कोणी शेतकरी आहेत ज्यांना 6,000 रुपये वार्षिक किंवा 3 महिन्याला 2,000 रुपये पीएम किसान योजनेमधून मिळत नाही किंवा ज्यांना मिळतात व त्यांच्या केवायसीमध्ये काही प्रॉब्लेम आहे आणि ज्यांचे मागील हप्ते काही भेटलेले नाहीत, तर ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण सोल्युशन सांगणार आहे मित्रांनो। व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आहे आणि अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून द्यायचं आहे। तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण बघणार आहोत की तुमचा रजिस्ट्रेशन आय डी हा रजिस्टर झालेला आहे की नाही। तर तुम्हाला सर्वप्रथम इथे पीएम किसान योजनाचं जे pmkisan.gov.in या वेबसाईटवर यायचं आहे। सर्वप्रथम तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे कोण यो स्टेटस। तर इथं बघू शकता तुमचा रजिस्ट्रेशन नंबर, कारण की ह्याच नंबरवरून तुमचे जे पैसे आहेत ते टाकले जातात। तुमचं ह्याच नंबरवरून रजिस्ट्रेशन नंबरवरून तुमचा जे हप्ता आहे तो ट्रॅक झालेला होत असतो आणि जो 14वा हप्ता आहे येणारा तो पण ह्याच नंबरवरून येणार आहे मित्रांनो। तो तुम्हाला इथे काहीच दिसणार नाही। इथे बघू शकता इथं हिडनमध्ये कोण युअर रजिस्ट्रेशन स्टेटस, तर इथे बघू शकता तुम्ही तुमचा जो आधारला मोबाईल नंबर लिंक आहे तो टाकू शकता किंवा आधार कार्डचा जो नंबर आहे तो पण टाकू शकता। तर सर्वप्रथम आपण आधार कार्डचा नंबर टाकून घेणार आहोत आणि नंतर इथे तो जो कॅप्चा आहे तो टाकून इथे कॅप्चा टाकायचा आहे आणि इथेनंतर गेट OTPवर क्लिक करायचं आहे। जर तुमचा आधारला नंबर असेल लिंक तर तुम्ही याच्यावरून पण करू शकता, नाही तर तुम्ही ह्याद्वारे पण जाऊ शकता मित्रांनो। तर पूर्ण प्रोसेस तुम्ही स्टेप बाय स्टेप बघायचे आहे मित्रांनो, कारण की यामध्ये तुम्हाला सर्व सोल्युशन मिळणार आहे। तर मित्रांनो, तुम्ही ही प्रोसेस केल्यानंतर तुम्हाला इथे मोबाईलवरती एक OTP येईल। इथं तुम्हाला मोबाईलवरती OTP टाकून इथं गेट डिटेलवर क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो, इथे बघू शकता तुमचा जो रजिस्ट्रेशन आय डी आहे तो इथं आलेला आहे, इथं तुमचं नाव आलेलं आहे। तर मित्रांनो, तुमचे जे हप्ते पेंडिंग आहेत किंवा हप्ता येत नाही तुम्हाला 3 महिन्याला 2,000 रुपये किंवा वार्षिक 6,000 रुपये हप्ता येत नाही, तर त्याच्यासाठी काय करायचं आहे ते पण आपण बघूया। तर तुम्हाला सर्वप्रथम हा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे हा कॉपी करायचा आहे। कॉपी केल्यानंतर तुम्हाला याच्या मेन पोर्टलवर यायचं आहे मित्रांनो। तर मित्रांनो, इथं तुम्हाला बॅकवरती क्लिक करायचं आहे आणि बॅक जायचं आहे आणि इथं खाली यायचं आहे। तर इथे बघू शकता नो युअर स्टेटस, इथं स्टेटसवरती आल्यानंतर तुम्हाला इथे सिम्पली तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो क्लिक करायचा आहे, इथं कॅप्चा फिल करायचा आहे आणि इथं गेट डाटावरती क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो, इथं तुम्ही आल्यानंतर इथे पोर्टल ओपन होईल आणि इथे बघू शकता तुमचा रजिस्ट्रेशन आय डी, रजिस्ट्रेशन डेट आणि इथं तुमचं नाव, वडिलांचं नाव, इथं तुमचा जो ॲड्रेस आहे तो पण। तर इथं मित्रांनो, तुमची जर काही स्पेलिंग मिस्टेक असेल तर तुमची जी स्पेलिंग मिस्टेक आहे तुम्हाला इथे अपडेट युअर डिटेलवरती जायचं आहे आणि इथं जे करेक्शन आहे ते करून घ्यायचं आहे नाववरती आणि जे गावामध्ये करेक्शन असेल। तर याच्यामुळे आपण तुमचा हप्ता थांबू शकतो मित्रांनो। इथे करेक्शन केल्यानंतर इथं अपडेट सिम्पली अपडेटवर जायचं आहे, हीच डिटेल पुन्हा ओपन होईल। इथं कोणती स्पेलिंग मिस्टेक असेल तिथं करेक्शन करून घ्या आणि सेव्ह करा। सेव्ह केल्यानंतर तुमचं एकदम KYC करायला सोपं जाईल। जर तुमचा KYC होत नसेल ती पण ते पण सोल्युशन तुमचं दूर होईल मित्रांनो। तर तुमची जी KYC आहे PM किसानची ती पण सक्सेसफुली पूर्ण होईल। आणि मित्रांनो, नेक्स्ट जी दुसरी स्टेप आहे ती काय आहे ती पण बघूया आपण। तर मित्रांनो, इथे बघू शकता तुमची FTO प्रोसेस आहे ही येस पाहिजे, जिथं कोणतंही नाही का प्रोसेसचं रिझन आहे ते नाही पाहिजे। इथं तुमची इन्स्टॉलमेंट दाखवेल मित्रांनो, इथं 12 इन्स्टॉलमेंट डन, ही प्रोसेस केल्यानंतर तुम्हाला ही प्रोसेस करायची आहे, कारण की तुम्हाला इथून मागचे पण पैसे अकाउंटवर येतील। तर इथं तुमचा अकाऊंट नंबर ते KYC झाल्यानंतर तुम्हाला पूर्ण शो होईल मित्रांनो, आणि कोणत्या तारखेला तुमचा हप्ता क्रेडिट झालेला आहे ते पण दाखवेल मित्रांनो। तर मित्रांनो, तुम्हाला एवढं अपडेट केल्यानंतर तुम्हाला परत एकदा मेन पोर्टलवर यायचं आहे आणि हे पूर्ण डिटेल अपडेट करून घ्यायचे आहे। त्याच्यानंतर तुमचे जे बाकीचे पेंडिंग हप्ते आहेत आणि जे चालू येणारे हप्ते आहेत ते तुम्हाला येतील। आणि एक लास्टची जी तिसरी प्रोसेस आहे ती सर्वात इम्पॉर्टंट आहे मित्रांनो। तर तुम्ही इथे बघू शकतात जे इलिजिबल स्टेटस आहे, तर लँड सेंडिंग तुमचं येस पाहिजे आणि EKYC स्टेटस येस पाहिजे आणि बँक अकाउंट नंबर सेंडिंग येस पाहिजे मित्रांनो। आणि इथं बघू शकतात जर ऑलरेडी सेंडिंग असेल तुमचं स्टेटस तर तुम्ही इथं क्लिक करून ते चेक करू शकतात आणि इथं तुमचे व्ह्यू डिटेल बघू शकतात। इथं जर काही करेक्शन असेल तर इथं अपडेट युअर डिटेलमध्ये क्लिक करून तुम्हाला हे बाकीचं अपडेट करून घ्यायचं आहे। आणि चौथा पॉईंट असा आहे की मित्रांनो, तुमची KYC कशी करायची। तर भरपूर नाही का शेतकरी मित्र आहे की त्यांना पुढं जवळपास सेतूमध्ये जावं लागतं, आपल्या सरकार केंद्रावरती जाऊन ही KYC अपडेट करायला लागते। तर मित्रांनो, आपण 2 मिनिटात बघून घेऊ तुम्ही घरी बसल्या तुमच्या मोबाईलवर कशी OTP बेस KYC करून घ्यायची आहे। सर्वप्रथम तुम्हाला हा टॅब क्लोज करायचा आहे आणि परत PM किसान योजना म्हणजेच PM किसान.gov.in यावरती तुम्हाला यायचं आहे मित्रांनो।
तर मित्रांनो इथे बघू शकता तुम्ही ह्या मेन पोर्टलवरती आलेला आहात, तर तुम्हाला सर्वप्रथम इथे ई के वाय सी हे दिसेल, आणि जर तुम्हाला रजिस्ट्रेशन नसेल तर तुम्ही इथं रजिस्ट्रेशन करून घ्या पहिले, आणि नंतर इथं ई के वाय सी। तर आपण पहिले डिटेल पूर्ण अपडेट केलेले आहे, पूर्ण क्रॉस चेक केलेले आहे, स्पेलिंग मिस्टेक काही नाही, जर असेल तर ते अपडेट करून घ्यायचं आहे। इथं ऑप्शन पण आहेत, इथं ई के वाय सीवरती क्लिक करायचं आहे, इथे तुमचा आधार नंबर टाकून इथं सर्च करायचा आहे। इथं सर्च जर केल्यानंतर तुम्हाला एक तुमचा ओ टी पी येईल, तो ओ टी पीसाठी इथं एक चेकबॉक्स दाखवेल, तिथं ओ टी पी फिल करायचा आहे, कॅप्चा फिल करायचा आहे, नंतर सबमिट करायचं आहे। तर तुम्हाला नंतर सक्सेसफुल के वाय सी झालेलं असं म्हणून मेसेज येईल। मित्रांनो एवढीच प्रोसेस आहे, मित्रांनो तुम्ही घरी बसेल, घरी बसल्या बसल्या तुम्ही करू शकता। मित्रांनो कोणते पण चार्जेस तुम्हाला इथे लागणार नाही, काही नाही, आणि ज्यांचे हप्ते पेंडिंग आहेत आणि ज्यांची के वाय सी होत नाही व ज्यांचे वार्षिक 6,000 रुपये येतात पण काही हप्ते आलेले नाहीत, तर त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे। मित्रांनो ह्या व्हिडिओनुसार तुम्ही प्रोसेस करा, तुमचं जे सोल्यूशन आहे नक्कीच क्लिअर होईल। मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। अशाच लेटेस्ट अपडेट्ससाठी आपल्या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा। तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये पण शेअर करा, ज्यांना कोणाला असा प्रॉब्लेम येत असेल